काय बिडू कसा आहेस? काय हरिओम बेटाळी बेटाळी बोला, बेटाळी बेटाळी बोला गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. काय कसं काय मंडळी? घ्या आला हा सूटबूट. हाय गाईज. अरे यार, आपल्या घरी सगळ्यांना बोलवून स्वतःच सगळ्यात लेट एंट्री मारतोयस असं वाटतंय. तुझी शो ऑफ करायची सवय गेली नाही अजून. अरे नाही रे टोपी, बाल गणेशनी कुबेरांच्या शो ऑफचा जसा नक्षा उतरवला होता ना, ते पाहिल्यानंतर आपुनने शो ऑफ एकदम सोडून दिलाय आणि म्हणून तर तुमच्या सारख्यांना इन्व्हाइट केलाय, नाहीतर तुमच्या सारख्या उंदरांना विचारतो कोण? अस म्हणजे ही गोष्ट आहे. कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होऊ शकत नाही. पण आपण तर उंदीर आहे. चला रे उंदरा, चला जाऊया इथून, कारण आपण इथे आपल्या इज्जतीचा फलुदा करून घेण्यासाठी नाही आलो. अरे यार, डू नॉट माइंड, तुम्हाला तर वाईट वाटलं. हे आय वॉज जस्ट जोकिंग यार, कम ऑन. अगदी फालतू जोक होता रे. इतरांसमोर कधी असा जोक ऐकवू नकोस, नाहीतर सगळेजण म्हणतील उंदरांना जोक सुद्धा मारता येत नाहीत. काय जोकच्या ऐवजी शॉक मारतात. चला आता हे सांग, उशीर का केलास? आपण तर तुम्हा लोकांना लिफ्ट द्यायच्या चक्कर मध्ये रिसीव्ह करायला गेलो होतो, पण तुम्ही उंदीर लोक पण ना आपल्या घाणेरड्या सवयी कधी सोडणार नाही. मला कळत नाही कुठल्या कुठल्या बिळातून आलाय तुम्ही. माझ्या सगळ्या घराभोवती बिळच बिळ केले तुम्ही. व्हॉट इज दिस? एनीवेज सोड यार, हे सांग इथे कशाला बोलवलं? तर भेडू लोक आपण सगळ्यांनी गणेशजी आणि आपले पूर्वज मुषक राज यांची फिल्म बाल गणेशला किती एन्जॉय केलं. आता मुलं तर मुलं, पण त्यांच्या मॉम डॅडनी पण फिल्मच्या साऱ्या स्टोरी एकदम चिपकून बघितल्या. आता या लोकांचा जोरदार डिमांड आहे की गणेशजींच्या अजून स्टोरीज ऐकवा, नाहीतर कुठल्याच उंदराला किचन मध्ये घुसायला नाही देणार. तर भाई लोक, आपण त्यांचा हा डिमांड पुरावा करू नये, म्हणजे ते पण खुश आणि बच्चे पण खुश, आणि जर बच्चे खुश तर आपणच काय, सगळं जग खुश. काय बोलताय? हो हो, का नाही, आपल्याला पण खूप मजा येईल. तुला आठवत आहे ना बाल गणेश मध्ये काय काय धमाल स्टोरीज होत्या? या तुम्हाला ऐकवतो एक कहाणी, शिवशंभूंची पार्वती महाराणी आणि मग त्यांच्या घरी. माता गौरीच्या आज्ञेचे जेव्हा नंदीने केले उल्लंघन, पार्वतीने चमत्काराने केले श्री गणेशाला उत्पन्न. पार्वती सुत श्री गणेशा करू लागला मग तिची रक्षा, होशियार खबरदार, होशियार खबरदार. जटाधारी मग आले महेश, मार्गात होते श्री गणेश, त्यास हटवण्या नंदी आला, शेपूट धरून त्यास उडविला. ब्रह्मदेव पण हतबल झाले, मग पिताश्री क्रोधित झाले. एकच वार केला गणेशावर, झडापासून दूर पडले शिर. पार्वतीने केला विलाप, शिवजींना झाला पश्चाताप. गज मस्तक घेऊन गण आले, गणेश धडाला शिर मिळाले.
ದೇವಾ ನಿಮ್ಮ ಘೋಷಿತ ಕೇಳೆ ಪೂಜೆಯಲ ರೂಪ ನವೀನ ದೀಲೆ ನಾ ಬ್ರಹ್ಮ ನಾ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ ಪೂಜಲೆ ದಾತಿಲ್ ಪ್ರಥಮ ಗಣೇಶ್ ಜಯ ಹೋ ಜಯ ಹೋ ಜಯ ಹೋ पार्वतीचा संगे महेश अंगणी खेळती बाळ गणेश लंबोदर श्री गणेश म्हणवती पेटू रामला मोदक आवडती अरे भाऊ मन शुद्ध तर सगळं काही शुद्ध परशुराम सवे झालं युद्ध शिव परसूने क्रोधित मुनीने वार केला प्रभु भर रागाने एक दात सुटला वाराने एक दंत वदती नावाने देव लोकांवर संकट आले सुरप दमनने त्रस्त केले पराभूत सगळे जण झाले जीव घेऊन इंद्र पळाले वाचले सर्व मिळाले इंद्र दक्षिण दिशेस लपले सुरप दमन सूडाने पेटला दक्षिणेस दुष्काळ हो पडला अगस्त्यांनी तपश्चर्या केली ब्रह्माने मग युक्ती सांगितली वाहते गंगा शिवजटेतून तिला आणले कमंडलूतून गणेशजी मग कावळा बनले कमंडलूला उपडे केले पाण्याची जी धार वाहिली तीच नदी कावेरी बनली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बंधु प्रेम खूपच होते बाल गणेशच्या मनात तरीही अधून मधून होत असे वाद छोटे मोठे तयात नारद मुनी बदले त्यांना विश्व प्रदक्षिणा करून या ना करुणी पूर्ण विश्व परिक्रमा जो पण येईल प्रथम दोन्ही भ्रातांमधून समजला जाईल तो उत्तम कार्तिक आरुड मोरावर झाले सप्तसागरा भारत गेले श्री गणेशाने चतुराईने मातापित्यांना मारली चक्कर हात जोडून बदले ऋषीवर मारून आलो मी जगास चक्कर ऋषी गोंधळले प्रभु मग हसले सदगद झाले मन भरून आले व्यर्थ भटकण्या काहीही नसते मातापित्यांमध्ये जग हो असते जय हो एक वेळची ऐक कहाणी रात्र सुंदर होती चांदणी मूषक राजवर होऊन स्वार खाऊन तो स्वादिष्ट आहार घरी येत होते प्रभूजी उड्या मारत चाललेले मूषकजी मध्येच सर्प आडवा आला पाहून मूषक गोंधळून गेला प्रभू बर्फा वरती पडले मोदक सारे विखरून गेले पाहून ती दुर्दशा हसे चंद्रमा प्रभू क्रोधाची नावरली सीमा शापचंद्राला त्यांनी दिधला गेले चांदणे चंद्र काळवंडला चार दिशांना पसरली शाई चंद्राला झाले त्राही त्राही पाहुनी त्याचा पश्चाताप ऐकुनी चंद्राचा तो विलाप श्री गणेशाला दया हो आली चंद्र चांदण्याची भेट झाली एक कहाणी ही मशहूर संपत्तीच्या नशेत चूर शाही रथावर करुणी स्वारी आले कुबेर शिवजींच्या द्वारी संपत्तीचे करण्या प्रदर्शन उमापतीला दिले निमंत्रण विचार जाणून प्रभू ते हसले गणेशला न्या असेच बदले महाल होता वैभवशाली अति स्वादिष्ट भोजनाची थाळी जेव्हा लंबोदर खाण्या बसले सगळे पकवान गपागप संपले रात्री सगळे अन्न संपवले सर्व नगरचे जेवण पचवले तरी पण नाही दिला हो ढेकर आण अजून तू खाणे लवकर ऐकून गेली खोटी शान संकटात पडले कुबेराचे प्राण
पळत पळत शरणामध्ये आला, शिवचरणी नतमस्तक झाला, क्षमा करा प्रभु द्या जीवन दान, दाखवणार नाही खोटी शान, दीन दयाळाने क्षमा म केली, भाताची हंडी हाती दिली, सांगितले जाऊन हे खायला दे, बाल गणेशाची भूक मिटू दे, प्राण वाचले सर्व मिळाले, परतून कुबेर महाली आले, जय हो गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, 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 गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। पण भाई लोक, एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, कुठल्याही गोष्टीचा ओव्हरडोस आजकालच्या मुलांना बोर करतो, म्हणून आपण त्यांना 3-4 स्टोरीज त्यांच्याच स्टाईल मध्येच ऐकवायच्या। अरे विचार काय करत बसताय, ऍक्शन करा, ऍक्शन ऍक्शन नाही। मांजर, अरे बापरे, पळा पळा लपा। अरे कारच्या मागे येऊन लपा ना फटाफट। अरे काय यार तुम्ही लोक पण ना, अरे घाबरला काय? अरे आपण आहे ना, काय आपण असताना टेन्शन नाही घ्यायचं काय? अरे तू आहेस म्हणून तर टेन्शन घेतोय, नंतर कळलं असतं की आम्हाला फसवून तू गाडीतून निघून गेला। अरे मला सांगण्यासाठी कोणती गोष्ट आठवत नव्हती, असं वाटत बाल गणेशने स्वतःच मांजर पाठवलं होतं मला त्यांच्या सोबत घडलेली मांजराची गोष्ट आठवावी म्हणून। मज्जा आली। भलं हो तुमचं नंदी महाराज, बस असाच झोका देत राहा, खूप मज्जा वाटते। जर माझा मूषक इथे असता तर। मी तर इथे आहे। तो मला जसं त्याच्या पाठीवर घेऊन फिरवतो तसंच मी त्याला या झोपाळ्यावर झुलवलं असत। आ किती छान वाटतंय। प्रभू मी इथे खाली आहे आणि मला माहित आहे आपण मुद्दाम असे करीत आहात। बाळा गणेश, बोला नंदी। वाटतंय की कुठून तरी मूषकचा आवाज येतोय, पण दिसत तर नाही येतो। मूषक, अरे कुठेस बाबा, दिसत तर नाहीयेस। बाल गणेश तुला बोलावतायत। मी कोणी पक्षी आहे का जे सगळे मला वर शोधतायत? अरे उंदीर महाराज, आपण कुठे आमच्या मूषक राजांना पाहिलंय का? थोडे थोडे तुमच्या सारखेच दिसतात ते। अरे हा तर आपला मूषकच आहे, नंदी त्याला वर येऊ दे। हो हो मूषक वरती ये। ये ये लवकर ये। चला शेवटी आपण मला पाहिलंतच गणेश जी। इथे वरती ये। अरे नंदी जरा हळू, मूषक लवकर ये ना। येतोय, बघ किती मजा येते। जाड्या काही हरकत नाही, सगळे खुश व्हा, तुम्हा सगळ्यांना बघून घेईन मी। प्रभू बोल मूषक। आज सकाळपासून इतके सगळे जण असताना बुद्धू बनवायला मीच भेटलो होतो। मी जातोय, जेव्हा आपल्याला फिरायला जायचं असेल तेव्हा बोलून घ्या, कारण मी जाणतो माझ्यावर बसून फिरताना तुम्हाला कोणत्याही झुल्यापेक्षा जास्तच मजा वाटेल। अरे रे वाईट वाटलं त्याला,
कोणालाही माझी परवा नाही, जेव्हा पाहावे तेव्हा माझी फजिती करतात. अरे मुशा थांब, तू तर चिडलास रे. कधी कधी गम्मत जम्मत केली पाहिजे, म्हणजे दिवस चांगला जातो. तुझ्यावर स्वार होणं आणि आईच्या हातच्या मोदकांपेक्षा मला दुसरं काहीही प्रिय नाही. मी नाही खबर, मी जातोय. प्रभू प्रभू वाचवा 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 प्रभू प्रभू. आता काय झालं याला? मूषक काय झालं? अरे मूषक एवढा घाबरलास का? तिकडे अरे मूषक काय झालं? आता तर तोंड फुगवून गेला होतास, लगेचच परत आलास आणि ते सुद्धा किंचाळत. प्रभू असं वाटतंय आजचा दिवसच खराब आहे. आधी आपण सगळ्यांनी नाचवलं, आराम करायला तिकडे गेलो तर मांजराने पळवलं. प्रभू तिथे खूप मोठी मांजर आहे. मांजरीला घाबरलास? चल मी बघतो कोणत्या मांजरीने माझ्या प्रिय मुशकाला घाबरवण्याची हिम्मत केली आहे. चांगलाच धडा शिकवतो तिला. नाही नाही मी नाही जाणार. आपण जा. मुशक मांजरीला घाबरला. मांजर अरे काय चालवलंय मुशक राज? बाळ गणेश आपण आपला हा मुशक आणि त्याला घाबरवणाऱ्या मांजरीला सांभाळा. भोलेनाथ शिवशंकरांचा समाधीतून उठण्याचा समय झालाय. मला त्यांना कैलास पर्वतावर फिरायला न्यायचंय. येतो मी. ठीक आहे नंदी तू जा. बघूया कोण आहे ती मांजर जिने माझ्या मुशकाला घाबरवलं. मुशक कुठे आहे ती मांजर? जा सगळ्यांनी मांजरीला शोधा. अरे कुठे गेली ती मांजर? कुठे कुठे गेली? मला नाही मांजरीला शोधायचंय. कुठे गेली कुठे गेली? ती बघ तिकडे, पकडा तिला. या सगळ्यांनी, तू आहेस का ती मांजर जी माझ्या प्रिय मुशकाला घाबरवत होती? चांगला धडा शिकवतो. तसही आज तर मला खेळावंसच वाटतंय. काय हरकत आहे मी तुझ्या बरोबरच खेळलो तर? वा वा मी समोर आहे म्हणून असा भोळेपणा? आता तर तुला चांगलाच धडा शिकवायला हवा. तू माझ्या लाडक्या मुशकाला घाबरवलास. आता मी काय गम्मत करतो ते तू बघतच राहा. मुशक झोपलात काय? चला चला. पळ जाणे पळ. थांब कुठे पळतेस तू? ओहो बेबी.
नाही सोडणार. अडकलीस ना, आता कुठे जाशील? हसली रे हसली. आता काय म्याव म्याव करते? आमच्या गणेशीना खूप पळवलास, आता मजा येईल. घाबरे मूषक, मला तर हिच्या बरोबर अजून खूप खेळायचंय. म्याव म्याव काय करते? आता तर तू गेलीस कामातून. काय काय बोललीस? काय? अच्छा, अरे मूषक, ही मांजर म्हणतीये कि तिला आंघोळ करायची आहे. काय हरकत आहे, आपण हिची छोटीशी इच्छा पूर्ण केली तर? लक्षात ठेव, आज पासून कोणत्याही उंदराला घालवायचा प्रयत्न करू नकोस. ये 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 ये, मी करतो ना तुला मदत. ये ये, आता तुला चांगली चादल घडली आहे तेव्हा मी तुला मदत नक्की करेन. काय झालं, थकलीस का? बस एवढीच खेळणार आहेस? जर तू परत असं काही केलंस तर तुला पुन्हा अशी चादल घडवावी लागेल. पुढच्या वेळी सहजासहजी नाही जाऊ देणार तुला. आता जा इथून आणि कोणत्याही उंदराला त्रास देऊ नकोस. गेली निघून. तिला अद्दल घडवता घडवता मला तर भूक लागली. चल मूषक, आता जाऊन आईने केलेले मोदक खाऊया. आई, आई, कुठेस तू? आई खूप जोरात भूक लागली आहे, मला लवकर मोदक दे ना. चल तिकडे बघूया. माता पार्वती कुठे? मला तिला एक मजेशीर गोष्ट मोदक खाता खाता सांगायची आहे. आई, तू, तुझी अशी अवस्था कोणी केली आहे? मला त्याचं नाव सांग, मी त्याला नाही सोडणार. तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपलेला असला तरी सुद्धा. तू केली आहे. मी? हां, तुम्ही? हां, तू. आई, तू हे काय बोलतेस? हां आई, मी तर स्वप्नातही तुला त्रास द्यायचा विचार कधीच करू शकत नाही. बाळ, बोल आई. आज तुम्ही लोकांनी एका मांजरीला जो त्रास दिला, ती मांजर मीच होते. तू? आपण? पण असं कसं होऊ शकतं? आणि आई, मी मांजरीला त्रास देत नव्हतो, तिने मूषकाला घाबरवलं म्हणून धडा शिकवत होतो. होय, तू तर गप्पच बस. गप्प गप्प. मला माहित आहे, हा तमाशा बघून तिथे कोण कोण लोक खुश होत होते. पण आई, गणेश, या धरतीवर जितके पण मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी आहेत, त्या सर्वांना ईश्वराने बनवलेले आहे. आणि मी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येक असहाय जीवात समावलेली आहे. जर तू कोणत्याही असहाय जीवाला कष्ट देशील बाळा,
तर ते कष्ट मला होतात। आज तू एका बिचाऱ्या एकट्या दुबळ्या मांजरी बरोबर जे पण केलेस ते सर्व काही माझ्या बरोबर पण झाले आहे। आज तर तू आपल्या आईला खूपच त्रास दिला आहेस बाळा। आई, मला माझ्या चुकीची नीट जाणीव झालीये। धडा शिकवायची माझी पद्धत चुकीची होती, मला क्षमा कर ना आई। मी असं करायला नको होत। नकळतपणे मी तुला खूप त्रास दिला। तू बरोबर सांगतेस, आपल्या आनंदासाठी दुसऱ्या कुणाला त्रास देणं चुकीच आहे। मी तुला वचन देतो, या पुढे कुणालाही उगाचच कधीच त्रास देणार नाही, उलट सगळ्यांना मदत करेन। हो, मी पण। बाळा, मला आनंद झाला तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली, आणि आता तर माझा लाडका निराधार लोकांना आधार देणार। पण हे सर्व उपाशीपोटी कसं होईल? चला चला, माहितीये मी ना तुझ्यासाठी खूप सारे मोदक बनवले आहेत, खाणार नाहीस? मोदकासाठी आम्ही कधी नाही म्हटलंय। हे बघ, हे सर्व तुझ्यासाठी। आई, तू किती चांगली आहेस आई। गणेशजींनी मांजरीला यासाठी सोडलं असेल कारण तिने त्यांच्या लाडक्या मुषकाला त्रास देऊ नये, पण माता पार्वतीने त्यांना कसं छान समजावलं की उगाचच कुणा बिचाऱ्याला त्रास देऊ नये। पण ऍक्च्युअली पाहिलं तर आम्ही उंदीर पण मांजरांच्या समोर बिचारेच तर असतो। बिलकुल राईट। अरे रे यार, लक्षातच नाही राहिलं, नाही तर ज्या मांजरीला घाबरून आपण पळालो होतो तिला पण ही स्टोरी ऐकवली असती, आणि मग तिने इतर मांजरांना सांगितली असती, आणि मग आपण सगळे एकत्र खेळलो असतो, हो की नाही? अरे टोपी, पहिली गोष्ट, मांजरीला बघून तुम्ही लोक पळाला होता, आपण नाही। खोटारडा। आणि दुसरं, ती मांजरी गोष्ट सुरू होण्याच्या आधी आली होती। हा, हे होऊ शकत कि स्टोरी ऐकून ते तुझी फ्रेंड बनली असती, पण स्टोरी ऐकण्याच्या आधीच सगळ्यांना गट्ट केलंस तर मग? चिंता करू नको, त्यावर उपाय आहे माझ्याकडे। अरे आता स्टोरीची जी डीव्हीडी बनेल ना, त्याच्या पुष्कळशा कॉप्या तू मांजरीच्या कॉलनीत फ्री वाटून टाक, कदाचित ती बघून सुधारतील। मी कशाला फ्री वाटू? सगळ्या मांजरींची इच्छा काय मलाच खायची आहे काय? तुमच्या शरीराची त्यांना काय घाण येते? हा असं बोल कि आपण सर्वजण वाटूया। तस गोष्ट तर तू सॉलिड इंटेलिजन्स ची केली आहेस भाय। इंटेलिजन्स वरून मला बाल गणेशाची एक स्टोरी आठवली जी मला तुझ्या आजोबांनी सांगितली होती। आपुंच्या आजोबांनी तुला ऐकवली होती, तर मग आपल्याला का नाही ऐकवली? अरे ते जाऊन तुझ्या आजोबांनाच विचार, ऐकलंस नाही? तो म्हणाला इंटेलिजन्स वाली स्टोरी होती। मग त्यांनी तुला कशी सांगितली असती? कुणा इंटेलिजंटलाच सांगितली असती ना। दोती, तू आपली स्टोरी चालू ठेव यार। गणेश जी खूपच इंटेलिजंट आणि चतुर होते हे सगळ्यांना माहितीच आहे। हो हो, लास्ट टाइम बाल गणेश फिल्म मध्ये त्यांना विश्वाच्या 3 फेऱ्या मारायला सांगितल्या होत्या, तेव्हा त्यांनी मम्मी डॅडींना 3 फेऱ्या मारून त्यांची इंटेलिजन्स दाखवली होती। आता त्यांच्या इंटेलिजन्सची अजून एक गोष्ट ऐका। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्म
ब्रह्मदेवाय नमः। ॐ ब्रह्मदेवाय नमः। ॐ ब्रह्मदेवाय नमः। ॐ ब्रह्मदेवाय नमः। ॐ ब्रह्मदेवाय नमः। डोळे उघडा मुनिवर, बोला काय इच्छा आहे आपली? प्रणाम ब्रह्मदेव, क्षमा करावी, आपल्याला इथं येण्याचे कष्ट दिले, परंतु समजतच नाहीये की काय करावं। काही हरकत नाही मुनिवर, आपण निसंकोचपणे आपली इच्छा सांगा। मी एका खूप मोठ्या ग्रंथाला कविता आणि छंदांमध्ये लिहिण्याची तयारी केली आहे, परंतु मला ते लिहून घेण्यासाठी एका अशा बुद्धिमान माणसाची गरज आहे जो माझ्या विचार करण्याच्या आणि बोलण्याच्या गतीने न थांबता लिहू शकेल। कारण की जर मी मध्येच थांबलो तर मी छंद विसरून जाईन आणि मग तो ग्रंथ कधीच पूर्ण होऊ शकणार नाही। आपण कैलासावर जावं आणि भगवान शिवशंकरांना भेटावं, तेच या कार्यात आपली मदत करू शकतील। जशी आपली आज्ञा प्रभू। तथा अस्तु। व्यास ऋषी इथे? भोलेनाथांचा विजय असो, माता पार्वतीला पण शत शत प्रणाम। आपले कल्याण हो मुनिवर। भगवन, आम्हाला आमच्या दिव्य दृष्टीने आपले येथे येण्याचे कारण समजले आहे। चिंता करू नका, आपल्या समस्येचे निवारण आहे आमच्याजवळ। गणेश। बाल गणेश? होय मुनिवर, आमचा बाल गणेश। नंदी, जा बाल गणेशाला बोलावून आण। जशी आज्ञा भोलेनाथ। काय करतोस प्रभू? खूप कठीण शब्द आहे, पण तरी सुद्धा वाचूनच राहीन मी। शेवटी जगाच्या सर्वात बुद्धिमान ईश्वराचे वाहन आहे मी। आता तर हे मोदक पण मी हा शब्द वाचल्यानंतरच खाईन। तर मग बहुतेक तुला उपाशीच राहावं लागेल माझ्या बुद्धिमान मूषका। ते का? ठीक आहे, आताच वाचतो। अरे मूर्खा, तू सुलट अक्षर नीट वाचू शकत नाहीस तर उलट काय वाचशील? आता वाच। राहू दे प्रभू, आधी मोदक खातो मग वाचतो। का नाही, थोडा प्रयत्न करीन। अरे हे तर सरळ झाल्यानंतर अजूनही कठीण वाटते। काही हरकत नाही, मी तुला वाचायला शिकवेन। हे वाच, माता पित्यांना कोटी कोटी प्रणाम। माता पित्याला कोटी कोटी प्रणाम, बरोबर आहे। आता तू असंच वाच। गणेश, कसं काय मूषकराज? ठीक आहे। अरे नंदी, तू पण काय मूषकासारखा काही वाचायला आलास? नाही नाही बाळ गणेश, शिकायचं काम या मूषकराजांनाच देऊया। मी तर हे सांगायला आलो होतो की भोलेनाथांनी आपल्याला लगेच बोलावलंय। पिताश्रींनी बोलावलंय? चला।
वाचायला तर मी शिकलो, चला आता मी मोदक खातो. प्रभू तर चालले. थांबा प्रभू, थांबा, मी पण येतो. प्रणाम पिताश्री. प्रणाम आई. मुनिवर आपण इथे? बाळ गणेश, मुनिवर एक काव्य ग्रंथ लिहिणार आहेत, ज्यासाठी त्यांना एक बुद्धिमान आणि द्रुतगतीने लिहिणाऱ्याची गरज आहे. आणि तुझ्याहून चांगलं हे काम कोणीही करू शकत नाही. जशी आपली आज्ञा पिताश्री. निघूया मुनिवर. प्रणाम. प्रभू सांगाय ना. मुनिवर, ग्रंथ तर मी तुम्हाला लिहून देईन, पण एक अट आहे. काय बरं अट असेल? आपण न थांबता माझ्या लिहिण्याच्या गतीने सांगत राहा. असं? आपण थोडासा श्वास घ्यायला जरी थांबलात तरी मी माझं लिखाण बंद करेन. ठीक आहे गौरी नंदन, परंतु माझी सुद्धा एक अट आहे. जो कोणता छंद मी बोलेन त्याचा अर्थ समजल्यानंतरच आपण तो लिहाल. समजल्यानंतर? त्या निमित्ताने मी जेव्हा थकेन तेव्हा मी गणेशजींना एखादा कठीण छंद देईन, ज्याचा अर्थ समजण्याकरता त्यांना थोडा विचार करावा लागेल, आणि तेव्हा मी श्वास घेऊन विश्राम करेन. मला स्वीकार आहे. विचार कसला करता मुनिवर, सुरू करूया? हो, सुरुवात करूया बालगणे. हां प्रभू, हे घ्यावी. Thank you.
अशा प्रकारे ग्रंथ पूर्ण होणारच नाही. गणेश, बाळ गणेश, तुझं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मूषक बोला प्रभू. शेवटी हा ग्रंथ पूर्ण झाला. घ्या मुनिवर, ग्रंथ पूर्ण झाला. गणेशजी, हा ग्रंथ आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि त्यागामुळेच पूर्ण होऊ शकलाय. आपल्या शिवाय पूर्ण विश्वामध्ये असा आणखी कोणीही नाही जो हे कार्य पूर्ण करू शकला असता. धन्यवाद गणेशजी, आपणास कोटी कोटी प्रणाम. अशा प्रकारे जगप्रसिद्ध काव्य ग्रंथ महाभारत गणेशजींनी लिहिले. पाहिला गणेशजी इंटेलिजंट तर होतेच, त्याचबरोबर खूप मोठे रायटरही होते. वा, काय जबरदस्त स्टोरी होती, मजा आली. ए सुटपुट, आता समजलं तुला? तुझ्या आजोबांनी तुला का सांगितली नव्हती? नाही ना, त्याची काळजी करू नकोस, हळूहळू सगळं लक्षात येईल तुझ्या. एनिवे, स्टोरी तर झालेली आहे. आता आपण बच्चे कंपनीला जसं प्रॉमिस केलं होतं की मध्ये धमाल पण करायला मिळेल, तर होचाय थोडं ब्रेक पण मिळेल. काय बच्चे लोक, एन्जॉय. तुम्हाला आठवतंय बाल गणेश मध्ये आपले लाडके मूषकराज गणेशजींसाठी त्यांच्या मित्रांबरोबर काय धमाल नाचले होते? तसंच काहीतरी रॉक अँड रोल होऊन जाऊ दे. कन्नू आमचा लाडका, कन्नू मित्र आमचा, कन्नू आमचा लाडका, कन्नू मित्र आमचा. जेव्हा शुभ कार्य होतो साध घालतो त्याला हो. रिद्धी सिद्धी सोबत येते तो पण हे म्हणाला. केटाळी केटाळी बोला गणपती बाप्पा मोरया, केटाळी केटाळी बोला गणपती बाप्पा मोरया, केटाळी केटाळी बोला गणपती बाप्पा मोरया. Praise the Lord, come on everybody with me. Praise the Lord, you come on everybody with me. Praise the Lord, come on everybody with me. Oh, सगळे म्हणती सगळे पूजती जगात त्याचे नाव हो. संकट समय धावून येतो कधी नाही तो दूर हो. जगात त्याचे नाव हो. संकट समय राहून येतो कधी नाही तो दूर हो. आम्हा तेरे तू आधार, आमचा तूतर तारण हार. आम्हा तेरे तू आधार, आमचा तूतर तारण हार. भीती नाही न कसली चिंता, शीश न मौनी बोला. देटाळी देटाळी बोला गणपती बाप्पा मोरया, देटाळी देटाळी बोला गणपती बाप्पा मोरया, देटाळी देटाळी बोला गणपती बाप्पा मोरया, देताळी देताळी बोला गणपती बाप्पा मोरया. नशीब त्याचे चमचमते ज्या घरी तो येतो दरवर्षी. घरा
घरात त्याच्या सुख नांदते अंगणी नाचते खुशी नशीब त्याचे चमचमते ज्या घरी तो येतो दरवर्षी घरात त्याच्या सुख नांदते अंगणी नाचते खुशी या वर्षी तू मला दर वर्षी तू ये आम्हा दर्शन दिल दर वर्षी दर्शन दे ओ जयकारा जयकारा बोला मन आनंदी नाचे बोला गणपती बाप्पा मोरया के टाळी के टाळी बोला गणपती बाप्पा मोरया के टाळी बोला गणपती बाप्पा मोरया के टाळी बोला गणपती बाप्पा मोरया लोकांगण मनीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे तेने आलिंगिन आनंदे पूजिन भावेव वाळीन म्हणे नमा त्वमेव मानस पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायिन वाचा मनसिन्द्रियं वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोनि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं विष्णुदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लवं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा के टाळी बोला गणपती बाप्पा मोरया केटाळी के टाळी बोला गणपती बाप्पा मोरया केटाळी के टाळी बोला गणपती बाप्पा मोरया केटाळी के टाळी बोला गणपती बाप्पा मोरया ए सुटबुट तू स्टार्ट करना यार तसही काय ऐकवणार आहेस या वेळी बघा उंदीर मंडळी आपल्याला आपली गाडी सॉलिड फेवरेट आहे मग आपण गणेशजींची गाडी म्हणजे त्यांचं फेवरेट वाहन मूषक राज त्यांना कसा मिळाला तेच सांगतो ऐका बघूया हिमालयाच्या शिखरावर आधी कोण पोहोचतं टक्कर का मारतोस तू अरे हे सगळेजण कुठे राहिले बास तिथे पोहोचलो की मी जिंकणार आले मला पाडवतोय काय आता बघ कशी मजा करतो तुझी प्रभू मी येत आहे काय मूषक राज जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या की काय उगाच सगळ्यांना राक्षसांप्रमाणे टक्कर मारतोस ते आठवतोय का तो दिवस जेव्हा तू सगळीकडे हाहाकार माजवला होतास आणि माझ्याशी भांडला होतास कसा विसरू शकतो शिवाय
नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। डोळे उघडा गजमुखासुर, आम्ही तुझ्या तपश्चर्येने खूप प्रसन्न आहोत, माग काय मागू इच्छितोस? आपल्या दर्शनाने माझं तर जीवन सफल झालं भोलेनाथ, मला आशीर्वाद द्यावा की कोणीही देवता, मनुष्य, दानव किंवा प्राणी मला हरवू शकणार नाही। तथास्तु, असंच होईल गजमुखासुर। पण आपल्या शक्तीचा कधीही दुरुपयोग करू नकोस, नाहीतर सर्व देवता परत म्हणतील की शिवशंकर लवकर प्रसन्न होऊन राक्षसांना वरदान देऊन टाकतात। नाही नाही प्रभू, मी माझ्या शक्तींचा उपयोग केवळ लोकांच्या भल्याकरताच करेन। मी आपला दास आहे, नेहमी आपल्या आदेशाचं पालन करेन। तुझे कल्याण होईल गजमुखासुर। भोलेनाथ, आपण खरोखरच भोळे आहात भोलेनाथ। मी आपला खूप मोठा भक्त आहे, परंतु काय करू, कधी कधी वाईट काम पण होऊन जातात। राक्षस जो आहे मी। देवांची पूजा करताय राक्षसांनो, सगळ्यांना बंदी बनवा। आजपासून फक्त माझी पूजा होईल, कोणालाही सोडू नका। काय झालंय? देव गणाला पण बंदी बनवा, एक पण देव सुटता कामा नये। भोलेनाथाने मला वरदान दिलाय, कुणी माझं काही बिघडवू शकत नाही। बाळ गणेश, आज इतका गप्प काय असतो? प्रभू, प्रभू, प्रभू। नंदी, काय झालं नंदी? भोलेनाथ, भोलेनाथ, देवता गण आपल्याला भेटायला आलेत, खूप घाबरलेत ते। घाबरलेले? प्रणाम भोलेनाथ। आम्हाला वाचवा भोलेनाथ, आपण प्रदान केलेल्या वरदानामुळे गजमुखासुर अधिकच उन्मत्त झालाय। काय? आणि आता तो विनाकारणच सगळीकडे आपली मनमानी करतोय, कोणावरही कधीही आक्रमण करतो तो। विचारा, विचारा या वरुण देवांना। अरे, वरुण देव कुठे राहिले? शांत व्हा, शांत व्हा देवराज। गजमुखाने मला वचन दिलं होतं की तो आपल्या शक्तीचा दुरुपयोग करणार नाही। वरुण देव, हे याना कोणी? भूकंप! अरे, हा डोंगर तुटण्याचा आवाज कसला? हे देवगण बरोबर भूकंप तर नाही घेऊन आले ना गणेश? असं नाही बोलायचं बाळ। आता तरी विश्वास बसला तुमचा? हे सगळं करतोय तो आपला लाडका गजमुखासुर। प्रभू, आपण पण ना खूपच लवकर प्रसन्न होता। ज्याची भीती होती तेच झालं। या गजमुखासुरने माझं सांगणं न ऐकून खूप मोठी चूक केली। आपण चिंता करू नये, त्याला मी अवश्य धडा शिकवेन। बाळ गणेश। बोला पिताश्री।
त्या दुष्ट गजमुखासुराला तूच धडा शिकवू शकतोस. जा जा आणि त्याला त्याच्या दुष्कर्मांची शिक्षा दे. जशी आज्ञा पिताश्री, आपण अजिबात चिंता करू नका. मी जाऊन त्या दुष्टाला चांगला सरळ करतो. पण प्रभू, हा हा एकटा कसा? थांबा गणेश, मी पण येतो आपल्या बरोबर. होय गणेश, नंदी आणि गणांना आपल्या सोबत घेऊन जा. भोलेनाथांच्या आशीर्वादाने गजमुख खूप शक्तिशाली झाला आहे. त्याला पराजित करण्यास हे पण तुला मदत करतील. तू घाबरू नको साई, त्या राक्षसासाठी मी एकटाच पुरेसा आहे. तू काळजी करू नको साई, लवकरच त्याला पराभूत करून मी लगेचच तुझ्या हातचे मोदक खायला येईन. तसही त्याच्याशी लढल्यावर खूप भूक लागेल मला. गणेशजी, आपण हट्ट करू नका. आपल्या आईचं म्हणणं ऐका आपण. गजमुख प्रचंड शक्तिशाली आहे. सगळ्यांनी शांत व्हा. माझा गणेशची बुद्धिमत्ता आणि शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. हा एकटा देखील त्याला हरवू शकतो. जा बाळ, माझ्या आज्ञेचं पालन कर. जशी आपली आज्ञा पिताश्री. तर सगळे राक्षस इथे आहेत काय? आधी यांनाच बघतो. मला पकडा, मला पकडा, मला पकडा, मी इथे आहे. गजमुखासूर, कुठे लपून बसलायस दुष्टा? दुबळ्या लोकांवर अत्याचार करण्याचे तुझे दिवस आता संपलेत. मी आज तुला भोलेनाथांच्या आशीर्वादाचा दुरुपयोग केल्याबद्दल शिक्षा द्यायला आलोय. मला तर मोठे मोठे शूरवीर देवता आणि दानवही पराभूत करू शकले नाहीत. तू तर अजून लहानसा बालक आहे. तुझ्यासाठी तर माझा एकच राक्षस पुरेसा आहे. गजमुखा, तुझ्या राक्षस मित्रांना तर मी आधीच चांगला धडा शिकवून आलोय. आता तुझी पाळी आहे. नादान बाल गणेशा,
तू माझ्या राक्षसांसोबत चांगलं नाही केलंस, परंतु तू मला नाही चाडत. मला वरदान आहे की कोणीही देवता, मनुष्य किंवा दानव माझ काहीही बिघडवू शकणार नाहीत. आता मी तुला नाही सोडणार. गजमुखा, बहुदा आता खेळ खूपच झाला. आता जरा तुझी चांगली धुलाई करायला पाहिजे. तुला जे वरदान मिळालंय त्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, कारण माझं शरीर मानवाचं आहे आणि डोकं हत्तीचं. काहीही बिघडू शकत नाही. असं काय? माझे कान, माझे कान. प्रभू मला माफ करा, आता मी कधीही कोणते वाईट काम करणार नाही आणि नेहमीसाठी आपल्या याच रूपात आपल्या चरणांचा दास बनून राहीन. चल ठीक आहे, आणि तसही तुझ्यावर बसून फिरायला मला खूप मजा वाटली. आजपासून मी तुला माझं प्रिय वाहन बनवतो. काय, मला परत फिरवशील ना? जशी आपली आज्ञा, बस एक कृपा करावी. माझे का नका ओढू, तसेच खूप लांब झाले आहेत. या बसा. चल माझ्या मूषक राजा. पुन्हा आधी सारखंच राक्षस भाव असं नाही वाटत आहे ना? नाही ना, 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 प्रभू, मी असाच आपल्या चरणात राहून खुश आहे. नाही तर आधी मी
किती भयानक होतो, आता तर मी किती सुंदर दिसतोय प्रभू। हां तरीच मी विचार करत होतो, एवढा सा मूषक गणेशजींचा वजन कसा पेलत असेल। राक्षसाची शक्ती होती त्याच्यात आणि मन गणेशजींच्या चरणांवर। एनीवेज ही स्टोरी ऐकून मजा तर खूप आली, कारण आम्ही पण मूषक राजा प्रमाणेच टेरिंग आहोत। अशाच आणखी जोरदार स्टोरीज होऊन जाऊ देत का? आता नाही रे धोती, आता तर घरी जायचा टाइम झालाय। फ्रेंड आपण लोक परत भेटू गणेशजींच्या अजून मजेदार गोष्टींबरोबर, काय? हो नक्की, गणपती बाप्पा। लाडका कन्नू मित्र आमचा, कन्नू आमचा लाडका कन्नू मित्र आमचा, जी हुशार कार्य होते साथ घर तो त्याला हो। रिसी सिसी सोबती ती झोपड हे मोडाला, ते टाळी ते टाळी बोला गणपती बाप्पा मोरे। सगळे म्हणती सगळे पूजती जगात त्याचे नाव हो, संकट समय धावून येतो कधी नाही तो दूर हो। सगळे म्हणती सगळे पूजती जगात त्याचे नाव हो, संकट समय धावून येतो कधी नाही तो दूर हो। भीती नाही न कसली चिंता, शीश न मौनी बोला, ते टाळी ते टाळी बोला गणपती बाप्पा मोरया, ते टाळी ते टाळी बोला गणपती बाप्पा मोरया। ते चमचम ते ज्या घरी तो येतो दरवर्षी, घरात त्याच्या सुख नांदते आंगणी नाचते खुशी। नशीब त्याचे चमचम ते ज्या घरी तो येतो दरवर्षी, घरात त्याच्या सुख नांदते आंगणी नाचते खुशी। जयकारा जयकारा बोला मन आनंदी नाचे, ते टाळी ते टाळी बोला गणपती बाप्पा मोरया, ते टाळी बोला गणपती बाप्पा मोरया, ते टाळी बोला गणपती बाप्पा मोरया, ते टाळी बोला गणपती बाप्पा मोरया। लोकांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंद पूजिन भावे वाळिन म्हणे नामा। त्वमेव मानस पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियेन वा विद्यात्मना वा प्रकृति स्वभा वा, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं विष्णुदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लवं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण।